नमस्कार, मी सुकुमार शहा आणि आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघितले ती टीम आमची SMC पुणे ऑफिस आणि VVS अर्थमंत्र दोन्ही फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत यांच्याबरोबर दिव्यागार येथे मागचे 2 दिवस आलेलो आहे. ओम लक्ष्मी नारायण पोहोचते तिथं आम्ही राहिलो होतो. अतिशय सुटसुटीत आणि छान ते आमचा झाला. महत्त्वाचं म्हणजे मॅडम तुम्हाला सांगतील ते त्यांचं नाव ओळख करून देतील. ते हा होमस्टे चालवतात. नमस्कार, मी अर्चना अरविंद तारकर. आज कित्येक वर्ष आम्ही हे असं होमस्टे नाव नव्हतं टाकलं, असंच आपलं होतं चालू, घरगुती चालू केलं. आणि आता हे नाव टाकलं जानेवारीमध्ये टाकलं तर तिथून इतका रिस्पॉन्स चांगला येतोय, सतत माणसं चालूच आहेत. काय आपण देतोय फक्त प्रेम, माणसं आपल्या प्रेमाने वागतात, आम्ही वागतो ते चाललं. काल रात्री यांच्याशी जेव्हा गप्पा मारत बसलो त्यांनी सांगितलं की त्या एकट्या एक राहतात, त्यामुळं वाढवायचं नाही, काही लोकांना नाराज करायचं नाही, यासाठी इतर त्या सर्व्हिस किंवा रेस्टॉरंट चालू केलं आणि लोकांना चांगली जागा मिळावी म्हणून कुणाला इतर रेस्टॉरंट चालू करून पण दिलं नाही. त्यांचा USP जो म्हणायचा की त्यांचं बोलणं आणि लोकांना आपलंसं करून घेणं, त्याबद्दल तुम्ही काय म्हणा? आता तुम्ही जर माझ्यावर चांगले बोलत असाल तर मीही तुम्हाला विश्वास चांगलंच देणार ना. माणसाने माणसं आणि संस्कार असतात आई वडिलांचे, आपल्या वापरलं काही आमच्या त्यामुळं ते असं सांगतात की माणसाची माणसाची माणसासारखं वागावं, जनावरं गेले कित्येक वर्ष तुम्ही होमस्टे चालवताय, नाव असेल नसेल तुमचे चांगले अनुभव काय? चांगले अनुभव म्हणजे आता तुम्ही लोक जातात, रिव्ह्यू देतात चांगले चांगले, त्यात खुशी मिळते मला. लोक म्हणतात बघा, मला एवढंच काही कळायचं नाही की मला मुलींनी समजून घ्यावं मम्मी आणि मी तेव्हा पक्का मला गुगल नव्हतं आमच्याकडे राहून गेल्यानंतर लोक किती कॉन्टॅक्ट मध्ये राहतात? हो, आता मेसेज करतात व्हॉट्सअपवर, फोन करतात, कसे आहात काकू, आम्हाला आमचं घर वाटलं, माहेर हे मोठं मला समाधान वाटलं. हे ना परत परत येणारे लोक आहेत का? हो हो, आता होळीला आले होते, आता पुन्हा ते 2-3 महिन्याचे बुकिंग अगोदरच करून ठेवतात. मी म्हटलं मग मध्ये तुम्ही बुक केल्यानंतर मग नाही मिळत ना, एक घर सोडून खानावळ आहे. ते म्हणतात कुठे पण जेवायला जातात. आता आम्ही जरी ते टाकलं जेवणाचं तरी आपल्याकडेच जेवतील हे नाही, त्यांना कुठे आवडायचीकडे जातात. आम्हाला आवडलेली कालची गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला 2 सजेशन दिली, व्हेज आणि नॉनव्हेज खायला कुठे जावं, आणि दोन्ही ठिकाणं खूप उत्तम होती. हे जो गायडन्स इथं देतात तो एक फार चांगला आहे आणि आमच्या सर्वांना खरंच या तुमच्या होमस्टेचं तू दाखव. अंगण जे आहे त्या अंगात मी तुम्हाला म्हणत होतो त्यांनी रेस्टॉरंट काढून तिथं करत होतं, सारवलेलं अंगण जे म्हणतो आपण व्यवस्थित ठेवलेलं सारवलेलं, ज्याच्यावर आम्ही काल सतरंजी न टाकता मांडा घालून बसलो होतो आम्ही, आणि छानपैकी आमच्या इथं एक वर्षाची जी मुलगी तिला तर असा आमचा स्टे उत्कृष्ट झाला. आपल्यापैकी कुणाला काही 2 शब्द बोलायचं असतील इथं राहणार? ॲक्च्युअल दिव्याआगारला 25 लोकांना घेऊन यायचं म्हणल्यानंतर आणि जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली
तेव्हा इथं राहायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न पडला होता. पण असंच नेटवर मी मेक माय ट्रीपमध्ये वगैरे पाहिल्यानंतर हा होमस्टे आहे आणि ह्यांचा मेक माय ट्रीपवरून नंबर मिळत नव्हता, तर कसा तरी तो आम्ही एक कॉन्टॅक्ट नंबर शोधून काढला आणि फोन केल्यानंतर त्यांची मुलगी, मला वाटलं ती इथंच आहे पण ती मुंबईला असते, ती प्रोफेसर आहे हे इथं आल्यानंतर कळालं. ती मुलीचं सुद्धा जे बोलणं किंवा जे वागणं आहे ते आई म्हणजे बाप से बेटा सवयी तसं आई से बेटी सवयी असंच आहे. म्हणजे त्यांनी पण खूप खूप चांगली म्हणजे फोनवरून सुद्धा खूप चांगली ट्रीटमेंट दिली. आणि आत्ता सुद्धा मला त्यांनी फोन केला तिथून मुंबईवरून की तुम्ही दुसरीकडे राहिलेले आहात पण आईला त्याच्यावर जाऊन गेलेलो आहे आम्ही, बाकी इथंच राहिलेलो आहे. तर असं हे कुटुंब सगळं मला वाटतं पाहुणचार करायला एकदम चांगलं आहे आणि डेफिनेटली आम्ही चांगले रिव्ह्यू देऊ आणि ह्याच्या पुढे सुद्धा कधी योग आला तर डेफिनेटली इथंच येऊन राहूया. तुम्हाला अजून काय सांगायचं? तुमचं नाव सांगितलेलं आहे. नमस्कार मॅडम, भेटूयात असं.